सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील ग्रामपंचायत परिसरात अन्वेषण विभागाकडून छापा टाकून दोघा तरुणांकडून एक कोटी पाच लाख रुपये किमतीच्या दोन किलो सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या दोन्ही संशयित कौलापूर येथील असून संबंधित सोने जालना येथील सराफाचे असल्याची कबुली दिलेली आहे या सोन्याबाबत कोणताही कागदोपत्री पत्री पुरावा सादर न करता आल्यानं हे जप्त करण्यात आलं रोहित तानाजी चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार दत्तनगर कुमटे तालुका तासगाव संतोष अशोक नाईक वय वर्ष सव्वीस राहणार कवलाई गल्ली कवलापूर तालुका मिरज अशी या संशयितांची नावे आहेत ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गस्त घालून संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश एल ला दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तैनात करण्यात आलं एक पथक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे आदीत गस्त घालत असताना पोलीस नाईक इम्रान मुल्ला सचिन धोत्रे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत कौलापूर ग्रामपंचायती समोर गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचे जर्किन घातलेले दोघे तरुण फिरत असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकाने तातडीने कौलापूर ग्रामपंचायत परिसरात छापा टाकून रोहित चव्हाण आणि संतोष नाईक या दोघांना ताब्यात घेतला दोघांची झडती घेण्यात आली रोहित यांच्या पॅन्टच्या खिशात शंभर तोळे एक किलो तर संतोषकडे नव्याण्णव पॉईंट चार तोळे अशा दोन किलोच्या सोन्याच्या विठा मिळून आल्या आहेत त्यांची किंमत एक कोटी पाच लाख हजार सोन्याबाबत पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली हे सोने, के सोने बांबवडे येथील सराफी मित्र विक्रम लक्ष्मण मंडले सध्या राहणार जालना यांचा असल्याचं त्यांनी सांगितलं पोलिसांनी मंडले यांच्याशी ही संपर्क साधला असता त्यांच्याकडे मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत त्यामुळे एल बीच्या पथकाने सोने जप्त करण्यात आले संशयित दोन्ही तरुणांना सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली